नमस्कार विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यां दहावी मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मागणीपत्र हा हमखास येणारा प्रश्न तर आपण इथे बघूयात मागणीपत्र कशा प्रकारे लिहायचं तर डाव्या हाताला सगळ्यात सुरुवात करायची दिनांकानं जी दिनांक तुम्ही ज्या दिवशी पेपर असेल तो टाका प्रति कोणाकडे मागणीपत्र करणार आहात तर ते प्रति लिहायचं त्याच्या पुढे जी व्यक्ती असेल जो हुद्दा असेल तो तिथे लिहिणं गरजेचं आहे इथे आपण प्राचार्यांना मागणीपत्र करतोय माननीय प्राचार्य लोकमान्य विद्यालय यशवंतनगर पुणे पिनकोड टाकलाच पाहिजे असं नाहीये पण इथे लिहिणं गरजेचं आहे विषय आहे सेंद्रिय खताची मागणी करण्यासाठी पत्र सादर प्रणाम मी संत ज्ञानेश्वर विद्यालय पिंपरी या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे आपल्या शाळेच्या खत निर्मिती उपक्रमाबद्दल आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीमुळे कळले सेंद्रिय खत निर्मिती हे एक आव्हान आहे तुमच्या शाळेने ते सहज स्वीकारले आमच्या शाळेच्या परिसरात आम्ही वृक्षारोपण केले आहे त्या झाडांची निगराणी करण्यासाठी आम्हाला सेंद्रिय खतांची गरज आहे तरी दर महिन्याला वीस किलो खत पिशव्या पाठवण्याची व्यवस्था करावी आपला बँक खात्याचा तपशील पाठवा म्हणजे दर महिन्याला पैसे पाठवणे सोपे होईल हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने पाठवत आहे आपला नंबर डाव्याच हाताला क विद्यार्थी प्रतिनिधी संत ज्ञानेश्वर विद्यालय पिंपरी पुणे ईमेल अशा प्रकारे तुम्ही जर मागणी पत्र लिहिलं तुम्हाला पैकी मार्क मिळतील तर तुम्हाला आणखी कुठल्या विषयाचं पत्र हवं असेल तर कमेंट करून सांगा धन्यवाद